नमस्कार, मी शशिकांत सरोदे। नगर पंचायतीची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। अकोले टाइमच्या माध्यमातून 1 ते 13 प्रभागामध्ये आपण धुराळा नगर पंचायतीचा हा विशेष कार्यक्रम घेतला आणि उदंड प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला। त्याचबरोबर प्रत्येक उमेदवाराला आपण आपल्याबरोबर घेतलं होतं, म्हणजे प्रत्येक पक्षाच्या आणि प्रत्येकाची बाजू, काम करण्याची पद्धत आणि काय काय विकास कामं करणारी ध्येयधोरणासंदर्भात सर्व चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेतली होती। परंतु कोरोनाच्या नियमामुळे हा कार्यक्रम आपण वेगवेगळ्या स्वरूपात घेत आहे, म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला चर्चा करण्यासाठी त्याचे 2-4 कार्यकर्ते आणि त्याच्याबरोबर चर्चा, अशा प्रकारची चर्चा एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात, तोच कार्यक्रम धुराळा नगर पंचायतीचा हा एक वेगळ्या स्वरूपात आम्ही प्रसारित करतो आहे। तर माझ्याबरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत 14 नंबर प्रभागातील पांडुरंग दामाडे म्हणून, तर त्यांच्याबरोबर आपण संवाद साधण्यासाठी या ठिकाणी ते माझ्याबरोबर आहे। काय सांगाल तुम्ही 14 नंबरमध्ये उमेदवारी करताय? प्रथमतः तुम्ही प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी पांडुरंग बाबूराव दामाडे, राहणार अकोले। मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी असून माझी 39 वर्षे 14 दिवस पोलीस खात्यात चांगल्या प्रकारची सेवा करून मी सेवानिवृत्त झालेलो आहे। माझं शिक्षण जे आहे, मी क्वालिफाईड असून माझं शिक्षण तसं बी ए झालेलं आहे आणि मी पोलीस खात्यात नोकरी करून चांगल्या प्रकारची लोकांना सेवा देऊन सेवानिवृत्त झालेला आहे। तुमचं म्हणजे तुम्ही अचानक कसं ठरवलं की एक तुम्ही एक अधिकारी होता आणि अचानक तुम्ही सामाजिक जीवनामध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये कसा काय प्रवेश केला नगरसेवक पदासाठी तुम्ही? मी पोलीस खात्यात असतानासुद्धा सामाजिक कार्य केलेलं आहे, लोकांची सेवा केलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये मला उतरण्यासाठी एक जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचंही फार मोठं योगदान आहे आणि मला थोडी समाजकार्याची आवड असल्यामुळे मी या प्रक्रियेमध्ये उतरलो आहे। विकास कामासंदर्भात आता काय काय विकास कामं महत्त्वाचं ह्या प्रभागामध्ये करणं गरजेचं आहे, काय काय वाटतं तुम्हाला, कुठले कुठले विकास कामं महत्त्वाचे आहे? मी या प्रभागामध्ये साधारण 35 ते 40 वर्षे झाली मी ह्या भागात रहिवास आहे माझा। परंतु मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये फार मोठा एक नैसर्गिक आपत्तीचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत 40 वर्षामध्ये त्याच्याकडे कोणी चांगल्या म्हणजे त्याचे निवारण केलेलं नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे। आणि तो जो वार्ड आहे, पावसाळ्यामध्ये माझ्या बंगल्यातसुद्धा पाणी असतं, मागील 5 वर्षातसुद्धा कुठल्या कॉलनीत, वृंदावन कॉलनी, रायगड कॉलनी, जिजामाता कॉलनी आणि विश्रामगड कॉलनी, पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी फार मोठा आहे। तसाच रस्त्याचाही देखील फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि हे जे सांडपाणी आहे त्या नाल्यासुद्धा अद्यापर्यंत झालेलं नाही, त्यामुळे ह्या ही जी कामं आहे प्रलंबित कामं, ही प्रलंबित कामं यापूर्वी कोणीही केली नाही, ती मी करू शकतो असं मी आश्वासन देऊ शकतो। आणि काही तुम्ही नियोजन केलेलं काही विकास कामासंदर्भात काही नाही, एक तुम्ही अधिकारी आहात तर काही त्या पद्धतीने? मी राष्ट्रवादी आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून मी ही अकोले नगरपंचायत निवडणूक घड्याळ्या चिन्हावर लढवीत आहे। लोकांनी घड्याळ्या चिन्हावर पसंती व्यक्त केली आहे आणि मला जी आपली जनता आहे वार्डातली ही नक्कीच निवडून देईल आणि त्यांच्या कार्यासाठी, समाज कार्यासाठी मी कधीही बांधील राहील। त्यांनी कधीही मला कोणत्याही सेवेबाबत मागणी करावी, मी ती सेवा त्यांना करण्यास तयार आहे। याचबरोबर दामाडे साहेबांचे काही कार्यकर्ते देखील आहेत, काय सांगाल, कशा प्रकारचा प्रचार दौरा सुरू आहे, काय सांगाल? आम्ही 7-8 दिवसापासून साहेबांबरोबर फिरतो आहे, आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, आमच्या मनात काहीच तिळमात्र शंका नाही की
डमाळे साहेबांना लोक 100% निवडून देतील काही शंका नाही. काय सांगा कसा प्रतिसाद आहे या वार्डामध्ये? चांगला प्रतिसाद असून डॉक्टर किरण लांबटे साहेब आमदार साहेब यांना साथ देण्यासाठी लोक फार इच्छुक आहेत आणि सर्व जनता त्यांच्या पाठीमागं आहे. कारण ते इतके धडपदार असे आमदार आहेत की सगळं कोणतेही कामं विकासाचे कामं असो किंवा जनतेचे कामं असो जनतेमध्ये राहून जनतेचं काम करतात. आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत डमाळे म्हणून तेसुद्धा चांगले काम करतील या विभागामध्ये. असं राष्ट्रवादीच्या ज्या योजना असतील ज्या रस्ते असतील पाणी असेल किंवा गटारी असतील इतर गोष्टीच्या त्यांच्या माध्यमातून आमदार साहेबांची साथ घेऊन आणि आमदार साहेबांना साथ करून उमेदवार जे राष्ट्रवादीचे येतील त्या पद्धतीनं तरतूद करून या आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी आमदार साहेब आणणार आहेत. त्या दृष्टीने आत्तापर्यंत 214 कोटी जवळजवळ आमदार साहेबांनी आणलेले आहेत. या विभागामध्ये अकोला नगरपंचायतीमध्ये भरपूर निधी आणलेला आहे. कारण जे शासन आहे ते युतीचं 3 पक्षाचं युतीचं शासन आहे. या दृष्टीनं भरपूर योजना आणून या तालुक्याच्या विकासात भर पडणार आहे. या दृष्टीनं आमदार साहेब आणि आमचे उमेदवार हे त्या योग्य दिशेने निधी आणून जनतेचे कामं करतील अशी इच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर या साईटला देखील कार्यकर्ते आहे. काय सांगाल कसा प्रतिसाद भेटतोय? प्रतिसाद एकदम चांगला भेटतोय. मायबाप सरकारनी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्यासाठी आम्ही मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्याकडे जातीने लक्ष देऊन भविष्यात विकास कामं करू. त्यासाठी आम्हाला घड्याळाला मतं देऊन डमाळे साहेबांना निवडून द्यावे हीच विनंती. काय सांगा? नमस्कार, मी विकास डमाळे. सर्वात प्रथम मी अकोल्याच्या जनतेला आणि प्रभाग क्रमांक 14 जनतेला यांना मी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तर सांगायचं असं का या प्रभाग 14 3 उमेदवार उभे आहेत, एक काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी. तर शिवसेना राष्ट्रवादी युतीचे उमेदवार जे आहेत ते डमाळे साहेब, तर यांचा राजकारणाशी कधी संबंध आला नाही. तर त्यांना या जनतेची काय अडचण आहे याची जाणीव आहे. 39 वर्ष त्यांनी पोलीस सेवा केली, तर त्या माध्यमातून त्यांना जनतेच्या हाल अपेक्षा आणि गोरगरिबावर अन्याय त्यांनी कधी केला नाही. तर जनतेची सेवा त्यांनी केली. तर या वार्डामध्ये हा जो 14 प्रभाग जो आहे हा सर्व प्रभाग हा सुशिक्षित मतदारसंघ आहे. या प्रभागामध्ये सर्वात जास्त शिक्षक लोक राहतात, म्हणजे नोकरदार वर्गांचा हा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले घरं आहेत, बंगले आहेत, पण रस्त्याचं आणि गटारीचा स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल किंवा पावसाळ्यात जे पाणी येतं तर ते लोकांच्या अक्षरशः घरात जातं ते पाणी. तर त्या पाण्याबद्दल डमाळे साहेबांना त्याची जाणीव आहे, कारण त्यांना 40 वर्ष झाली या भागात त्यांचं घर आहे, इथं राहतात ते. त्यांच्या ज्या मिसेस आहेत, म्हणजे माझी आई, तर ते एक मुख्याध्यापिका होती. आमचं कुटुंब जे अतिशय म्हणजे सर्व नोकरदार वर्ग आहे, राजकारणाशी आमच्या घराचा कधी संबंध आला नाही. तर आम्हाला कळतं आहे की बा कोणीतरी या वार्डामध्ये आम्ही मतदान करतो इतक्या दिवसाचं, कोणीतरी सुधारणा करावी. दरवेळेस निवडणुकीच्या काळामध्ये अनेक लोक येतात, उमेदवार येतात, मोठ्या मोठ्या घोषणा करतात, पण आजपर्यंत त्यांनी कोणतं काम केलं नाही. आणि ज्यावेळेस अचानकमध्ये ज्यावेळेस ठरलं का डमाळे साहेब तुम्हाला उमेदवारी करायची आहे, ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेब यांनी आणि आदरणीय गायकर साहेब यांनी डमाळे साहेबांना सांगितलं का साहेब तुम्ही आता सेवानिवृत्त झालेले आहात तर तुम्हाला उमेदवारी करायची आहे, तर आम्ही घरामध्ये चर्चा केली आणि मतदार मायबाप जी आहे आमच्या वार्डातली त्यांना आम्ही विचारपूस केली की बा असं असं. सर्वांना अतिशय आनंद झाला आणि सर्वांनी सांगितलं का डमाळे साहेब तुम्ही डोळे झाकून उभे राहा या वार्डामध्ये, कारण तुम्ही या वार्डाचा विकास करू शकता आणि आम्ही तुमच्या मागं आहोत. तर आम्ही आता गेल्या 8 दिवसापासून या भागात फिरतो आहे. तर या भागामध्ये जी मतदार मायबाप जनता जी आहे ती अतिशय आनंदी आहे आणि त्यांनी पूर्ण कौल डमाळे साहेबांना दिलेला आहे का डमाळे साहेब तुम्ही
100% विजयी होताल आणि मतदार आम्ही तुम्हाला मतदान करणारच आहोत। पण कोणतीही अडचण येऊ, कसली अडचण येऊ, तुम्हाला प्रचाराची अडचण येऊ किंवा कुठं जाण्याची अडचण येऊ, तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही प्रचार तर करतोच, पण मतदार जे आहेत या वार्डातले ते स्वतःहून घरोघरी जाऊन ते स्वतः प्रचार करतात। या ठिकाणी माझ्याबरोबर होते बोलण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी पांडुरंगजी डमाळे, हे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करतात। त्यांच्या भूमिका त्याचबरोबर प्रभागाच्या विकासासाठी ते काय काय काम करणार आहे सगळ्या गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे। त्याचबरोबर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांशी देखील आपण चर्चा करणार आहोत। भाजपचे उमेदवार शरद नवले आता माझ्याबरोबर आहे, त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत। 1 ते 13 प्रभागामध्ये भाजपच्या माध्यमातून म्हणजेच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी स्वयं असं नियोजन करून प्रत्येक प्रभागामध्ये 1 ते 13 सगळे उमेदवारांचं नियोजन चांगल्या रीतीनं केलं गेलं होतं। त्याचबरोबर ह्या प्रभागामध्ये म्हणजे 4 प्रभागामध्ये निवडणूक आता होत आहे, तर त्या अनुषंगाने भाजपाने देखील त्याच प्रकारचे उमेदवार दिलेले आहे। आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांना कोरोनाच्या कारणामुळे त्यांना आता ते रुग्णालयात उपचार घेत आहे, त्यामुळे भाजपचे उमेदवार शरद नवले माझ्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे। काय सांगाल तुम्ही उमेदवारी करतायत 14 नंबरमध्ये, प्रथमतः तुमची ओळख करून द्या। मी शरद एकनाथ नवले, मी भाजप पक्षाकडून उमेदवारी करत आहे। पिचड साहेब, वैभव भाऊ यांनी जो माझ्या विश्वास दाखवला त्या संदर्भात मला खूप आनंद होतो का एवढ्या मोठ्या पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली प्रभाग क्रमांक 14 ची। मी काय काम करतो ही जनता सांगते, माझे किती काम आहे काय आहे सर्व जनतेला माहीत आहे। जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली, मला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे। मी 24 तास रिकामा असतो, मी कुठे नोकरीला नाही, मी व्यावसायिक आहे। त्याच्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे का मी 24 तास रिकामा आहे, मला रात्रीचे 12 वाजता फोन केला तरी मी अवेलेबल आहे, 24 तास जनतेसाठी मी काम करेल अशी मला पूर्णपणे माझी मला खात्री आहे। आणि जनतेनेसुद्धा मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, माझे या वार्डामध्ये कोणाशी वैर नाही, माझं सगळं काम जनता बघते। कोरोना काळातही मी भरपूर मदत केली, कोणालाही मी अडवलं नाही, प्रत्येक वेळेस मी फार पुढे नेहमी पुढे होत गेलो। माझा ड्रायव्हर 2 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाला तरी मी हटलो नाही। आज मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं का तरी मला कुठं कोरोनाने त्रास दिला नाही काही नाही, या गोष्टीचं मला समाधान आहे। मला लोकांची सगळी कामं मार्गी लावायची, ही कामे मार्गी लावत असताना मला जनतेला बरोबर घेऊन सगळेच्या सगळे कामं करून मला एक वैभव भाऊ पिचड साहेब यांना मला खूप पुढे न्यायचं आहे आणि त्यांना पूर्णपणे मी बळ देणार आहे माझं ह्या प्रभागामधून। विकास कामासंदर्भात कुठले काही काय काय विकास कामं आता वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलन्या आहेत इथे? पहिली गोष्ट म्हणजे एक जम्बो गटर झाली, पहिली 50 लाख रुपयाचा निधी पहिला आला, जम्बो गटर 100% इथे मंजूर होऊन पूर्ण केलेली आहे। तसेच विकास कामामध्ये आमच्याकडे एक अगस्ती मंगलकरांच्या पाठीमागून एक गटर होणं गरजेची का जेणेकरून तिथं पाणी जास्त साचतं, आणि ती गटर करण्याचं काम मी लोकांना आश्वासन दिलं तर ती 100% काम मी करणार, त्याच्यात कोणत्या प्रकारची शंका नाही। तसेच रस्त्यांचा प्रॉब्लेम, रस्ते व्यवस्थित नाही आहे, पाण्याची व्यवस्था मी ग्रुप केले कॉलन्यांचे, हे सगळे सांगतील लोक। कॉलन्यांचे ग्रुप करताना प्रत्येक घराला कळतं आहे पाणी किती वाजता येणार आहे। हे अतिशय चांगलं काम मी 2 वर्षांमध्ये करतो आहे, आणि पहिल्या 15 वर्षातही मी लोकांच्या प्रत्येकाच्या घरात आहे, घराघरात आहे, मनामनात आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही का बाबा मला काही त्रास होईल असं। आज मकर संक्रांत आहे हो, तर कशा प्रकारे तुम्ही ती संक्रांत आज तुमच्या मतदारसंघामध्ये साजरी करता? आज भाजप पक्षाच्या वतीनं आणि शरद एकनाथ नवले स्वतः मी उमेदवार, आमच्या प्रभाग क्रमांक 14 च्या सर्व मतदार बंधू भगिनींना
प्रथमतः मकर संक्रांतीची शुभेच्छा देतो। आज ठीक 4 वाजता आमची महारैली होणार आहे। सर्व प्रभागामध्ये सर्वच सर्व स्वतः पिचड साहेब पण येणार आहे। सर्व सर्व आमचे नेते, भाजप पक्षाचे नेते सर्व आम्ही प्रभागामध्ये रैली काढणार आहे आज। आणि खूप चांगला पाठिंबा आहे, लोक आपले सर्व बरोबर आहेत। त्याचबरोबर कार्यकर्ते देखील आहेत, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? अतिशय चांगला प्रतिसाद या 14 नंबर प्रभागामध्ये लोकांचा आहे। शरद भाऊंना अतिशय उत्स्फूर्तपणे आम्ही साथ देत आहे। आम्ही मतदार आहे या प्रभागामधले आणि या प्रभागामध्ये शरद नवले परिपूर्ण काम करतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे। शरद भाऊंसोबत आम्ही सदैव राहणार आहे आणि प्रभागाचे प्रश्न वारंवार प्रभागात फिरून प्रभागात सर्व लोकांना विश्वासात घेऊन आणि सर्व प्रभागातील प्रश्न कसे कोणालाही न दुखवता अतिशय मनमोकळेपणानं प्रभागातील प्रश्न कसे सोडवावेत, काय करावं, लोकांना सर्वांना विश्वासात घेऊन आणि आम्ही सर्व प्रभागातील प्रश्न सोडून आता या ठिकाणी इथं पाण्याचा मोठा प्रश्न आहे। पाणी साचतं आहे, लोकांना त्याचा त्रास होतो, पाणी इथं बराच काळ थांबून राहतं, त्याची दुर्गंधी सुटते। आता ती आम्हाला भाऊंनी पहिला आम्हाला सगळ्यात प्रथमतः भाऊंनी आम्हाला हे सांगितलं की तुमच्या वार्डमधील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, आपली निवडणूक झाल्यानंतर आपण सगळ्यात प्रथमतः आपण पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे। आणि त्याच पद्धतीनं अनेक रस्त्यांची कामं आहेत आणि काही रस्त्यांची दुरुस्ती आहे, हे सर्व कामं अतिशय प्रभागातील लोक आमच्या जनता सर्व आमच्या सोबत आहे आणि आम्ही त्यांना विश्वासात घेऊन सर्व कामे मार्गी लावणार आणि वारंवार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आम्हाला काही त्रास नाही, काय नाही, आम्ही कोणाचं काही बाकीच्या लोकांना काही बोलणे विषय नाही। आणि हे सगळं कामं शरद भाऊंच्या माध्यमातून वैभव भाऊंच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री आहे। चांगला प्रतिसाद आहे। माझ्याबरोबर बोलण्यासाठी होते भाजपाचे उमेदवार शरद नवले, त्यांच्याबरोबर संवाद साधला, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर देखील चर्चा केली। त्यानंतर ह्याच प्रभागातील पुढील उमेदवाराची भेट घेऊन त्यांच्याबरोबर देखील चर्चा आपण करणार आहोत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजाभाऊ नायकवाडी देखील आपल्याबरोबर आहे। हा धुराळा नगर पंचायतीचा हा विशेष कार्यक्रम आपण एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात घेतो आहे। कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण प्रत्येक उमेदवाराबरोबर चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजेच प्रत्येकाबरोबर एकेकाची मुलाखत घेत आहे। त्याचबरोबर माझ्याबरोबर बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजाभाऊ नायकवाडी आहे, काय सांगाल तुम्ही 14 नंबरमध्ये? नमस्कार, मी राजेंद्र यादव नायकवाडी वार्ड क्रमांकमध्ये काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तर्फे मी हाताच्या पंजाची उमेदवारी करत आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब आमदार साहेब असतील, अकोले तालुक्यात तमाम काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेगण असतील, विशेषतः सन्माननीय मधुकर नवले साहेब असतील, मेहनत पांडे साहेब असतील, बाळासाहेब नायकवाडी असतील, सोनेबापू वाकचौरे असतील, दादा पाटील वाकचौरे असतील, शिवाजी नेहे असतील, पातपुते सर असतील, घुले सर असतील, सर्व काँग्रेस अकोले तालुक्याच्या तमाम अकोले तालुक्याच्या वतीनं मी आज तीळ संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। आपण आलात माझी मुलाखत उमेदवार म्हणून घेत आहे। मी वार्ड क्रमांकाच्या सर्वच्या सर्व 883 व सर्व बंधू भगिनींना मी आज निवडणुकीच्या संदर्भात एवढंच बोलू शकतो का अगदी धुमळवाडी रोड महाराष्ट्र डेअरी ते अगदी राम तळेकरच्या शेवटच्या टोकापर्यंत तर दामणगाव रोडपर्यंत मी सर्व मतदारांना आव्हान करतो का मी एक न जाणे पण मला एक सामाजिक कार्याचा कायम आवड असती तमाम सगळ्या लोकांना 14 क्रमांक काय पण अकोले तालुक्याच्या तमाम जनतेला माहीत आहे। मी काय बोलावं, कशासाठी बोलावं, आज वार्ड क्रमांकची 14ची निवडणूक नगरपंचायतीची आज निवडणूक लागली
मला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्यासाठी उभं राहायचंय. ही सेवा करीत असताना भौगोलिक परिस्थिती 14 क्रमांक वाढची खूप खूप भयानक आहे. सहज पाईप टाकला ड्रेनेज पाणी निघन अशी काही परिस्थिती नाही. टूप लेवल ओढत नसल्या कारणाने गटरीची सुद्धा अडचणी अशा अनेक अडचणी आहेत. पावसाचं पाणी 6-6 महिने ह्या प्रभागात थांबून राहते. आज मी बोलन मी निवडून येणारच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. पण आज मी बोलायचं हे काम करीन ते काम करीन हे करीन त्यापेक्षा निवडून आल्यानंतर निश्चित मी तुमचे कामं करील याच्यात कुठलीही शंका घेऊ नका. राहिला विषय मी कायम आपल्या पुढं सामाजिक कार्याचा टेंबा तुमच्या पुढं मी रीत असतो. परंतु खऱ्या अर्थाने सांगा कोरोनात सुद्धा मी माझ्या स्वतःच्या गाडीत अकोले शहर आणि ह्या इथले सुद्धा असे 5-25-100 माणसं माझ्या गाडीत संगमनेर म्हणा तुमचं सुगाव कोविडचं हॉस्पिटल असू आगस्तीचं असू अहो मी ह्या सगळ्या सेवा करीत असताना कोविडच्या काळात मी प्रत्येक दारोदार हिंडलोय. भले 15 दिवस कुणी बाहेर नेऊ नका. या सगळ्या गोष्टीला मी आगस्तीच्यानी हीच प्रार्थना करीन का तिसरी लाट येते याच्यातून सगळे लोक सुख समाधानी बाहेर निघो. राहिला इथे नगरपंचायतच्या निवडणुकीचा मला एक सांगा हो या दोन्ही उमेदवार भाजपचे असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे असेल प्रामाणिकपणा सांगा. हे माणसं वाईट नाही आहे मी म्हणणार नाही यांना वाईट परंतु जनतेच्या सेवेसाठी समन्वयक म्हणून कधी यांनी स्वतःला फेकून दिलंय कधी असं आढळलं आहे का. मी ह्या जनतेच्या कोणत्याही गल्लीत कोणत्याही ह्या वार्डात सांगा का 100 कुटुंबांमागे 25 कुटुंब तरी सांगतील का हा पोरगा तुमच्या कामा येईन तुमचं तुम्ही ठरवा. मी आज तुमच्या माझा मताचा जोगा मागतोय तुम्ही मला निवडून द्या मी तुमचे कामं करीन याच्यात कुठलीही शंका वार्ड क्रमांक 14 मधले मनात आणू नका का हा काय करीन मी तुमच्यासाठी काम करीन याच्यात कुठलीही तुमच्या मनात आणू नका. राहिला विषय असा आहे का गेला 2-4 दिवस झाले इकून पैसा आला तिकून पैसा आला काय बो नेमकं बर नित्ती मोल्याचं राजकारण जर सगळ्यांना जर पाहायचं असेल आणि पुढं जर कामं जर पाहायचे असेल तर काय या पैशासाठी या निवडणुका करायच्या का माझ्यासारख्या सामान्यांनी सामाजिक कार्य म्हणून मी तुमच्यासाठी उभं राहायचं काय. हा माझ्या पुढं मोठा प्रश्न पडला आहे. इकून फोन येतोय तिकडं 10,000 पाठवले तिकून फोन येतोय 5,000 फुली फुटली. खरोखर आज माझे आमदार एका बाजूला आहे सन्मान्य लांबटे साहेबांची उमेदवारी एक जण करणारे साहेब आहे ते PSA आहे ते त्यांच्या कुटुंबात सगळे सर्व्हिसवाले आहे. एका बाजूने व्यावसायिक एक भाजपाचा माणूस आहे ते व्यावसायिक आहे. माणसं जरी चांगले असले तरी दोन्ही बाजूनी सत्तेच्या आमदारांचे हे माणसं आहे. हे कितीही पैसे या वार्डात पुरवू शकतात तो पैसा जर तुम्हाला जर आज जर गोड वाटत असं तर घ्या मी नक्की म्हणेन घ्या 4 दिवसाच्या सुखासाठी नक्की घ्या. खाल्लेलं अन्न 12 तासात ते जिरून जातं त्याच पद्धतीने घेतलेला पैसा 8 दिवसात तो तुम्हाला पुरणार नाही. पण माझ्यासारख्या सामाजिक कार्याला जर तुम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला जर निवडून दिलं तर निश्चित मी 5 वर्षे तुमचा नगरसेवक म्हणून काम करीन तुमचा सेवक म्हणून काम करीन हीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि मताचा दोगवा मला 18 तारखेला पंजाच्या मतावर मला मता बटणाव शिक्का मारा आणि भरपूर मताने निवडून द्या. 5 वर्षे मी तुमच्या कामात कधीही मला फोन करा कधी काही अडचणी असू द्या मी आज म्हणणार नाही तुमचे कामं किती सुटेन. भौगोलिक परिस्थिती ह्या वार्डाची सगळ्या मतदारांना माहीत आहे खूप अवघड आहे. तुम्ही मला याच्या आधी किती वेळा बोलवताय मी जिद काय काय वाईट चांगलं काय घडन तुमच्या सुखदुःखात मी उमेदवार असा राजेंद्र नाकोडी. खरोखर मी कोरोनामध्ये सुद्धा या दोन्ही आमदारांनो निलेश लंकेच्या मुलाखतीच्या त्यावेळेस मी ह्या लोकांना सुचवलंय तुम्ही करताय काय जनतेसाठी करताय काय इंजेक्शन मिळत नाही काही माणसं मरतात लाखो रुपये हॉस्पिटलांमध्ये आज लोकांच्या कंबाडा तुटेला आहे. तिसरी लाट येते तिसरी लाट जर आली तर आजी माझे आमदारांना मी तुम्ही तुमचे उमेदवार दिले तुम्ही तुमचे उमेदवारच काय पण मी तुम्हाला आव्हान करतो तिसरी लाट जर पुढे येऊन वव घातली आहे तर तुमच्या संस्था आहे मोठाले ग्राउंड आहे आज काय जनतेसाठी तुमच्या नियोजन मला माहीत नाही. पण मी आगस्तीच्यांनी हीच प्रार्थना करीन हे परमेश्वरा आज ह्या तिसऱ्या लाटेतून माझ्या तमाम जनतेला याच्यातून सारून ने हीच आगस्तीच्यांनी प्रार्थना करतो. मला 18 तारखेला पंजाला मतदान करा परंतु पंजाच्या मतदानासाठी मी तुम्हाला जोगवा मागतो. नंतर बाकी माझा कान धरा आणि हक्काने तुमचा उमेदवार तिथं पाठवा त्यानंतर काय प्रश्न आहे ते मला सगळे या वार्डातले माहीत आहे. इतकंच बोलून मी आमचे अकोले टाईमचे मी माझ्यापर्यंत आले मी त्यांचं मनापासून यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि 18 तारखेला मला चांगल्या मताने निवडून द्या पंजाला निवडून द्या 5 वर्षे तुमची
काम करण्याची संधी द्या, ह्यापेक्षा अधिक मी काय बोलावा। दोन्ही बाजूनी सत्तेचे दोन आमदार, बाहेरून माणसं टोळ्याच्या टोळ्या येतात आणि ह्या वार्डाला सगळ्याच वार्डाला दाब तंत्रात, एक रॅल्याच्या रॅल्या मोठमोठ्याल्या काढी त्यात, कोणच्या दारापुढं मटणाचे ढेंग आहे, कोणच्या पुढं आमदार केला सुद्धा एवढे कटआउट लावले नाही, यावाडे हापीसं रोडला उघडले आहे। मी माझं एखादा हापीस दाखवा, माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत आलेला पैसा दाखवा। अरे ह्या असं करण्यापेक्षा एक जनतेचा सेवक म्हणून मला निवडून द्या, मी निश्चित कामं करेन। चार दिवसाच्या पैशा पाठीमागं जायचं आहे का, नगरसेवक म्हणून मला जर निवडून दिलं, पाच वर्ष तुमची सेवा करायची असेल तर मला निवडून द्या। उद्या नशिबाने काय होईल मला माहीत नाही, दगा फटका बसला तरी मी ते आनंदाने शिकायला तयार आहे। पण जनतेला आज आव्हान करतो का, दोन आमदारांमध्ये माझ्या सामान्य माणसाची एक उमेदवारी मी तुमच्या पर करतोय, अतिशय कळकळींची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो का, पंजाला मतदान करा, काँग्रेसला मतदान करा आणि मग बघा ह्या वार्ड क्रमांकाचे गल्ली ना गल्ली, खड्डा ना खड्डा, सहा सहा महिने पाणी चाटतं आहे, या सगळ्या प्रश्नांची मला जाणीव आहे। आजही बघा अनेक प्रश्न आहे, जिथं खड्डा आहे तिथं ड्रेनेज पाणी जाते, कोणचे टॉयलेटचे पाणी टॉयलेटमध्येच पाईपवर येत आहे तिथंच जिरत आहे, शेजारच्या घराला वा अतिशय दुर्गंधी जाती, या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही। आणि म्हणून ड्रेनेजचा विषय असं सहा सहा महिने पाणी चाटतं आहे याचा विचार करण्यासाठी तुम्ही जर एका बाजूला पैसे घेऊन चार दिवसासाठी आनंदाने जर तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी त्या उमेदवारांकडे जर पाहत असतील तर अशी त्या चुकीच्या ठरन। म्हणून मी काय बोलावा, मला जगवा द्या मताचा, मी 100% तुमचे कामं करीन। यापेक्षा अधिक मी अनेक वेळा मुलाखाती दिल्या आहे, अनेक वेळा दिल्या आहे, त्या संकटाच्या असतील, कोरोनाच्या असतील, नोटबंदीत असेल, कोणती गाडीवर पडलं असेन, सिव्हिल हॉस्पिटलला रक्त द्यायचं असेन, रक्त शिबिर असेन, मी अनेक माध्यमातून लोकांच्या जनतेचे कामं आणि कामं करीत राहतोय। म्हणून मला वाटलं उभं राहावा, काँग्रेस पक्षाने मला सन्मान्य मधुकर नवले साहेबांनी जी उमेदवारी दिली, थोरात साहेबांनी उमेदवारी दिली, डॉक्टर तांबेंनी उमेदवारी दिली, तमाम काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी मला उमेदवारी दिली, मी त्यांचेही आभार मानतो। आणि काय बोलावा, पुन्हा एकदा विनंती करतो का, पंजाब बटणाव मतदान करा 3 नंबरला, 18 तारखेला मला भरघोस मत करा आणि 19 तारखेला निवडून द्या। मग 5 वर्ष बघा, मी आणि तुम्ही, तुमचं काम, तुमचा फोन आणि मी जिथं उपलब्ध असेन तुमच्यासाठी, जे जे काम शेवटच्या टोकापर्यंत सुटत नाही तोपर्यंत नगर पंचायतचे नगर सगळेच्या सगळे अधिकारी असेन, तुमची जोपर्यंत शंका निघत नाही कामाची तोपर्यंत मी ती कड लावल्याशिवाय राहणार नाही। काय बोलावा, हे सगळं वाय, या सगळ्या गोष्टी अतिशय गदाळ झाल्या आहे राजकारणाच्या। मी काय बोलावा, सामान्य कुटुंबात माणूस, मी पतसंस्थेत काम करतोय, त्यानंतर डेली कलेक्शन करतोय, मी 12-12:30 मी तुम्हाला खोटं वाटण जनतेला हॉटेलमध्ये काम करतोय, या सगळ्याचा विचार जर तुम्ही जर आज करणार नसेल आणि 18-19 तारखेला दगा फटका जरी राजकारणात बसला तर मी तो हसतसुद्धा पचवीन। पण आज बोललेला शब्द आज 2022 आणि 2027 हा वाढ जशाचा तसा जर दिसला नाही तर ते त्या येळच शब्द म्हणेन मी। आज काय बोलावा, पंजाला मतदान करा, माझ्या मतदार राजांनो पंजाला मतदान करा, हाच जोगवा हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडं मागतो। पुन्हा एकदा तिळ संक्रांतीच्या शुभेच्छा देतो, तिसरी लाट कोरोनाची आली आपलं लेकरा बाकडाला चपळा, हे दोन्ही आमदार असू कोणी असू मी म्हणणार नाही, यांनाही वाईट म्हणणार नाही, पण तमाम नगर जिल्ह्यातल्या लंकेश साहेबांनी जी व्यवस्था केली त्यांनी आयट्यावर करावा, कॉलेजचा एवढा मोठा हॉल आहे, कारखान्याची काय मदत घ्या त्या तुम्ही, कारखान्याची दूध संघाच्या तुम्ही काय मदती घ्या त्या, अरे या सभासदांच्या या सगळ्या संस्था आहे यांची काय मदत घ्या त्या, तुम्ही आमदार साहेब आहे, आजी माझी आमदार साहेब आहे, जनतेचे प्रश्न तुमच्या निधीतून सोडा, तुमच्या खिशातून सोडा, या संस्था आहे, या सभासदांच्या संस्था आहे, जनतेच्या करता संस्था नाही, जनतेच्या करता संस्था नाही, त्या सभासदांच्या संस्था आहे। 40-40, 50-50 वर्ष तुम्ही संस्था भोगलेल्या माणसं आहे, आत्ताचे आजी आमदार आहे, तुम्ही चांगले आहे, माजी आमदार चांगले होते, मी नाव ठेवणार नाही, पण जनतेसाठी तुमचं काय आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी 14 नंबरमध्ये सन्माननीय पिचड साहेब, वैभवराव साहेब, तुम्हीसुद्धा इथं येऊन काम केलंय, 6 वर्ष नाही आले, तुम्ही या जनतेला का ठेस दिली तुमचं तुम्हाला माहिती आहे, का ठेस दिली आमदार साहेब तुम्ही, सन्माननीय वैभवराव पिचड तुम्ही आज पॉझिटिव्ह आहे, मी आज ऑगस्टीला हेच गाराने घालीन का लवकरात लवकर नीट येवा, नीट होऊन तुम्ही अकोल्यात तेव्हा काय बोलावं, तुम्ही मानव आहे, तुम्ही काही कोणी नाही, तुम्ही नीट होऊन लवकरात लवकर या। पण मी म्हणतोय ह्या नगरसेवक ह्या सामाजिक कार्याला मी कायम जनतेपुढं आहे हो,
या दोन्ही उमेदवारांना मी आव्हान करतो जनतेपुढं, अहो सांगा हो, एक कधी सामाजिक कार्य म्हणून तुम्हाला कुठं रोड दिसले, कोरोनात कुठं दिसले? मी स्वतः रिक्षा फिरत होतो, बाजरीचा घाटा खा, घरात थांबा, अहो मी किती समाजासाठी करावा हे मलाही कळत नाही. मी याडा झालोय का शाना झालोय म्हणून उभा राहिलोय. माझ्याकडे पैसा अडका नाही, माझ्या पुढं कुठं डेंग नाही, जेवणाचे थारोळीचा थारोळे मांडेल नाही, माझं कुठं हापीस नाही. इतर बी जे पीचं पाव तर मोठं, आमदारकीला थोडं हापीस एवढं मोठं नाही. या पद्धतीने हापीस आहे. तालुक्यातले सगळ्याच्या सगळे तिथं नेते येऊन बसतात. राष्ट्रवादीच्या आम तिथं जाऊन पाहा तुम्ही, चार गुंठ्यात मोठ्या डेंगच्या डेंग जेवणाच्या लावलेल्या आहे. अरे कशासाठी? मी जनतेच्या ह्या मतदार राजाला आव्हान करतोय, आज द्या ह्या राजाला निवडून आणि कामाचा विकास करा, कामाचा विकास करा. काय बोलू, काय बोलू मी? हीच माझी तुम्हाला प्रार्थना करतो. हे जगदंबे माते, तिसऱ्या लाटेत माझ्या जनतेला समारून ने, चांगलं आरोग्य दे, हेच मी बोलतो. आणि पंजाला मतदान करा, मी थांबतो. हे होते काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजाभाऊ नायकवाडी. तिन्ही उमेदवारांबरोबर चर्चा केल्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मधील राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेस असेल आणि भाजपच्या तिन्ही उमेदवारांबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांच्या सर्वांच्या विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर देखील चर्चा झाली. धुराळा नगरपंचायतीचा हा विशेष कार्यक्रम आपण वेगळ्या आगळ्या स्वरूपात घेत आहे, कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक उमेदवाराबरोबर कार्यकर्त्यांबरोबर वेगवेगळ्या पातळीवरती आपण त्यांची भेट घेऊन चर्चा करत आहोत. तसंच आज मकर संक्रांत आहे, मकर संक्रांतीच्या अकोले टाईमच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो आणि धुराळा नगरपंचायतीचा हा विशेष कार्यक्रम बघूया पुढील प्रभागामध्ये. प्रतिनिधी सागर शिंदेसह मी शशिकांत सरोदे, अकोले टाईम्स, अकोले.